पिंपरी चिंचवड मधल्या संतोष चव्हाण यांनी अतिशय कल्पकतेने खडूच्या सहाय्याने गणपतीची सजावट केली. गणपतीचं आसन खडूचा वापर करून बनवण्यात आलंय. त्याचबरोबर गणेशाच्या पुढे खडूच्या सहाय्याने काल्पनिक मंदिर उभारले. तब्बल 2000 खडू वापरून त्यांनी हे मंदिर साकारले. याच कल्पकतेनं साकारलेल्या सजावटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घरगुती गणपतीसाठीही अतिशय सुंदर अशी आरास करण्याकडे गणेश भक्तांचा कल आहे. अतिशय सुंदर कल्पना हे गणेश भक्त जे आहेत ते वास्तवामध्ये आणत आहेत. सध्या मी पिंपरी चिंचवडच्या संतोष चव्हाण यांच्या घरी आहे. त्यांनी या ठिकाणी गणपतीसाठी खडूचा वापर करून सजावट केलेली आहे. आपण पाहू शकताय गणपतीची सुंदर मूर्ती आहे. त्यासाठी जी सजावट आहे ती खडूनी केलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी खडूचा आसनाबरोबरच त्यांनी सुंदर अशी आरासही केलेली आहे. त्यासाठी त्यांनी गणपतीची प्रतिकृती बनवलेली आहे. ही सुंदर प्रतिकृती खडूपासून बनवलेली आहे हे तिचं वैशिष्ट्य आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपल्याला ही जी प्रतिकृती आहे ती संगमरवरी दगडाने बनवले असा भास होईल. मात्र ही प्रतिकृती जी आहे ती खडूपासून बनवण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी या मंदिरावरच्या प्रत्येक पैलू इथं अतिशय सुंदर नक्षीकाम त्याच्यावर करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकताय कळस असेल किंवा स्तंभ असतील, एकूणच मंदिराचे प्रत्येक जे भाग आहे तो अतिशय सुंदर असं त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. त्याच्यावर लक्ष देऊन हे काम केलेलं आहे जेणेकरून हे मंदिर जे आहे ते अगदी हुबेहूब वाटेल. हे काल्पनिक मंदिर असलं तरी अतिशय कष्ट त्यामागे लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही पर्यावरणाला हानी होईल असं यामध्ये कोणतंही मटेरियल नाहीत, पदार्थ नाहीत. नेमकी कल्पना कशी सुचली, काय नेमकी भावना होती आपण जाणून घेऊया संतोष चव्हाण यांच्याकडूनच. काय सांगाल, काय नेमकी कल्पना होती, किती दिवस लागले, किती खडू तुम्हाला लागले या कामासाठी? मला अगोदरपासून एक इच्छा होती की एक मंदिराची प्रतिकृती करावी. प्रती करावी तर कुठल्या मीडियामध्ये, कारण साधारणतः मला पर्यावरणपूरक असे वस्तू वापरायची होती म्हणून माझे खडू हे डोक्यात आलं. मग त्याप्रमाणे मी ते काम केलं. ह्याच्यामध्ये साधारणतः मला 15 दिवस लागले. 15 दिवस मी काम जसं वेळ भेटेल तसं काम करत होतो. साधारणतः खडूंवर काम करायचं म्हणजे बरंच कष्ट असतं. कशा पद्धतीनं तुम्ही हे जिक्रीचं काम केलं, किती खडू लागले? कसं जिद्दीपुढं सगळ्या गोष्टी असतात. फक्त आपल्याला एक दाखवतं की आपण म्हणजे नाही यातनं काहीतरी कला दाखवू शकतो. खडूचे आतापर्यंत खूप प्रयोग झालेत पण ते साधारणतः प्लेनच लावले गेले होते. पण ते माझे एक टोकत होतं की आपण त्यावर काहीतरी नक्षी काम करू, काहीतरी वेगळं होईल. त्या पद्धतीने काम केलं. जी संकल्पना डोक्यात केली ती आता साकार झाली, त्याचा एक आनंद आहे. एकंदरीतच आपण पाहू शकताय की साधारणतः 2000 खडू वापरून या ठिकाणी या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही प्रतिकृती आहे. या परिसरातील नागरिक जे आहेत ती ही प्रतिकृती पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतायत. एकंदरीतच या प्रतिकृतीचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 2000 खडू वापरून ही प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊत सह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांनी घरगुती गणपती सजावट करताना इको फ्रेंडली सजावट करण्यावर भर दिलाय. पिंपरी चिंचवडमधल्या आकुर्डे भागातल्या प्रशांत जोशी यांनी टाकाऊ बॉक्सच्या पुठ्ठ्यांपासून जवळपास 10 फूट आकर्षक लेणीची निर्मिती केली आहे. अगदी हुबेहूब लेण्यांचा भास व्हावा अशी ही प्रतिकृती आहे. या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. लाडक्या गणेशाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं आहे. यंदाही घरगुती गणपतीसाठीही गणेश भक्तांनी अतिशय सुंदर अशी आरास केलेली आहे, सजावट केलेली आहे. मी सध्या पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमधल्या जोशी कुटुंबियांच्या घरी आहे. या ठिकाणी जोशी कुटुंबियांनी पुरातन असं लेणं जे आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी सादर केलेली आहे. गणपतीची जी मूर्ती आहे ती एका लेण्यामध्ये त्यांनी स्थापित केलेली आहे. आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं हे लेणं जे आहे ते बनवलेलं आहे. अगदी काल्पनिक असलं तरी दगडाने आणि अतिशय सुंदररित्या हुबेहूब दिसावं असं हे लेणं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी लेण्याच्या तिथे ठेवण्यात आलेली तोफ असेल किंवा या लेण्याचा जो स्तंभ आहे किंवा जे दगड आहेत, भिंत आहे,
हे संपूर्णपणे पुठ्ठ्याने बनवण्यात आलेलं आहे. इको फ्रेंडली संकल्पना आहे. अतिशय सुंदर असं हे लेणं आहे. नेमकी ही कल्पना कशी सुचली आपण हे जोशी कुटुंब आहे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नेमकी त्यांना कल्पना कशी सुचली, काय भावना होती, लेणं बनवलेलं आहे अतिशय सुंदर आहे, काय कल्पना होती, कसं तुम्हाला सुचलं की आपण हे लेणं बनवा? तर यावर्षी सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला आणि त्यातनं आम्हाला सुचलं की पुरातत्व लेणी सादर करावी आणि त्या पद्धतीने आम्ही ते देखावा मग सादर केला. काय सांगशील, बरेच कष्ट याला पडलेले आहेत, बरेच दिवस तुम्ही हा ही जे लेणं आहे ते तयार करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, काय काय साहित्य वापरलेलं आहे पर्यावरणपूरक व्हावं यासाठी, आणि किती दिवस लागले, कशा पद्धतीने तो हे लेणे बनवलेला? आपण बघताय ही बरीच मोठी प्रतिकृती तुम्हाला दिसून येत आहे. तर पहिल्यांदा आम्ही त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवून घेतलंय आणि त्याच्यानंतर पुठ्ठे किंवा कागद यांचाच म्हणजे पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा जास्त विचार केलाय आणि टाकाऊतून टिकाऊ कसं करता येईल याचा जास्त विचार करून आम्ही आमचा देखावा सादर केलेला आहे. तर मोस्टली असं दिसतंय की पूर्ण पर्यावरणपूरकच देखावा आहे, त्यात कुठल्याही इतर गोष्टींचा वापर झालेला नाही आहे. तर पुठ्ठे आणि दगड पण आम्ही कागदांचेच रोल करून मग त्याला पेंट करून वगैरे बनवलेले आहेत जे तुम्हाला हुबेहूब वाटत असतील. एकंदरीतच आपण पाहू शकताय की अतिशय सुंदर असं ही लेण्याची प्रतिकृती आहे. घरगुती गणपतीसाठीही अतिशय सुंदर आरास करण्याकडे गणेश भक्तांचा कल असतो, तो कल या ठिकाणीही दिसून येतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीनं देखावे सादर करण्याकडे गणेश भक्तांचा कल दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊतसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमधल्या कोकणे नगरमधल्या गद्रे कुटुंबियांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करत इको फ्रेंडली देखावा सादर केलाय. गद्रे कुटुंबियांनी पोती आणि मातीचा वापर करत डोंगर तयार केलाय. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं. घरगुती गणपतीची सजावट करताना ही सामाजिक संदेश देण्याकडे गणेश भक्तांचा कल आहे. मी सध्या पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी भागातील गद्रे कुटुंबियांच्या घरी आहे. गद्रे कुटुंबियांनीही गणपतीच्या सजावटीसाठी अतिशय सुंदर असा हा देखावा बनवलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी या ठिकाणी डोंगराची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे. या पर्यावरणाचा समतोल राखताना प्राणी वाचावेत हा संदेशही देण्याचा प्रयत्न गद्रे कुटुंबियांनी केलेला आहे. नेमकी या देखाव्याची संकल्पना काय आहे, नेमकं काय त्यांना संदेश द्यायचा आहे हे जाणून घेऊयात. आपल्याबरोबर गद्रे कुटुंबियातील सदस्य आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगशील, किती दिवस देखावे बनवायला लागलेला आहे आणि काय संदेश तुला द्यायचा या संपूर्ण देखाव्यातून? या देखाव्यासाठी 2 दिवस लागलेले आहेत कारण आपण कोणत्याही ठिकाणी गेलो डोंगराची संख्या कमी होत चाललेली आहे कारण तेथे प्राणी कमी होत चालले आहेत. कोणत्याही ठिकाणी आपण समुद्राच्या ठिकाणी गेलो मगर मासे यांचे प्रमाण कमी होत चालले आहेत. कोणत्याही जंगलात गेलो तरी झाडांची तोड वाढत चाललेली आहे. हा एक संदेश द्यायचा आहे, झाडे लावा, झाडे जगवा. आणि आमची मूर्ती शाडू मातीची आहे, शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाणी जल प्रदूषण होत नाही व डोंगराची संख्या कमी नाही झाली तर आपले वायू प्रदूषण होणार नाही. एकंदरीतच आपण पाहू शकताय की घरगुती गणपती असला तरी या गणपतीचा देखावा करताना गणेश भक्त जे आहेत ते काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून सजावट तर आकर्षक होईलच पण त्याचबरोबर जे लोक गणपती पाहण्यासाठी येत आहेत त्यांना काहीतरी चांगला संदेश देण्याचा प्रयत्नही या ठिकाणी होताना दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊतसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.